नमस्कार विद्यार्थी मित्रहो, अनेक विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार आज पुन्हा एकदा महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या स्वयं NPTEL लोकल चॅप्टर 3140 यांच्यातर्फे आमच्या विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन विद्यार्थ्यांना स्वयं NPTEL कोर्सेसना प्रवेश घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन मी पुन्हा एकदा आपणास स्वयं NPTEL कोर्सेसची जी काही पद्धत आहे तिचा व्हिडिओ या ठिकाणी तुमच्यासाठी तयार करत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर AV पाटील सर, महाविद्यालयाचे ॲक्युएसी कोऑर्डिनेटर डॉक्टर PG आंबेकर सर, महाविद्यालयाचे एज्युकेशनल अकॅडमिक सुपरवायझर डॉक्टर SS तांबे सर, नॅक कोऑर्डिनेटर मिलिंद आयरे सर यांनीही काही विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी अशी सूचना केली की विद्यार्थ्यांना परत एकदा काही प्रमाणामध्ये सोप्या भाषेमध्ये फक्त NPTEL प्रोसेस कशी असते याबद्दलचा आपण एक व्हिडिओ तयार करावा, जेणेकरून विद्यार्थी या NPTEL कोर्सेससाठी अधिक चांगल्या प्रकारे प्रवेश घेऊ शकतील. विद्यार्थी मित्रहो, NPTEL कोर्सेसला प्रवेश घेताना सुरुवात आपण आपल्या कॉलेजच्या वेबसाईटपासून करायची आहे. आपल्या कॉलेजचं वेबसाईट जी आहे ती जर आपण आपल्या कॉलेज गुगल सर्चमध्ये MGV ASC मनमाड एवढं जरी टाकलं आणि एंटर केलं तर आपणास आपल्या कॉलेजची वेबसाईट या ठिकाणी गुगल सर्च बारमध्ये आलेली दिसेल. ही आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज मनमाड ही आपल्या कॉलेजची वेबसाईट आहे. आपण तिच्यावर क्लिक करायचं आहे. या पद्धतीची अतिशय देखणी वेबसाईट आपल्या महाविद्यालयाची आहे. ही विद्यार्थ्यांसाठीच या वेबसाईटची जी काही आखणी आहे ती संस्था पातळीवर केली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक टॅब आहेत. मग अकॅडमिकमध्ये असेल, डिपार्टमेंट असेल, IQAC असेल, रिसर्च असेल, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी असेल, स्टुडंट कॉर्नर असेल, लर्निंग सेंटर असेल, रिस्पॉन्सिबिलिटीज असतील, NIRF असेल, MOU असेल. यातला विद्यार्थ्यांनी सध्या लर्निंग सेंटरवर क्लिक करायचं. लर्निंग सेंटरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे तीन टॅब या ठिकाणी, तीन लिंक या ठिकाणी, तीन ऑप्शन या ठिकाणी दिसतील. त्यापैकी पहिला ऑप्शन आहे लायब्ररी. लायब्ररीमध्ये तुम्ही ओपन करून पाहायचं आहे. महाविद्यालयाचं यूट्यूब चॅनल इथे आहे जे खास विद्यार्थ्यांसाठी बनवलेलं आहे आणि या यूट्यूब चॅनलवर अनेक सन्माननीय प्राध्यापकांचे व्हिडिओ लेक्चर्स त्या ठिकाणी टाकलेले आहेत आणि वेगवेगळी विविध जे कार्यक्रम झालेले आहेत त्या कार्यक्रमाच्या लिंक्स या ठिकाणी आपण टाकलेल्या आहेत. तिसरा आहे ई लर्निंग. आपणास या ई लर्निंगवर क्लिक करायचं आहे. ई लर्निंगवर क्लिक केल्यानंतर आपण स्वयं NPTEL या ठिकाणी एक आहे, EPG पाठशाला आहे, ई लर्निंग मॉड्यूल्स आहे, हे तीनही शिकण्यासाठी फ्री आहेत. तुम्ही ई लर्निंग मॉड्यूल्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ई लर्निंग मॉड्यूलवर क्लिक करून तिथले व्हिडिओ बघू शकता. EPG पाठशालाचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला ज्या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं आहे ते स्वयं NPTEL आपलं महाविद्यालय IIT मद्रास यांच्या सौजन्याने स्वयं NPTEL लोकल चॅप्टर आदरणीय डॉक्टर प्रिन्सिपल डॉक्टर VS जगदाळे सर यांच्या माध्यमातून हा एकदम सुवर्ण योग आपल्या विद्यार्थ्यांसाठी ज्या IIT चे कोर्सेस आहेत, जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्राध्यापकांनी बनवलेले कोर्सेस आहेत ते शिकण्याची संधी आपल्याला संस्था पातळीवर संस्था प्रमुख आणि इतर जे काही वरिष्ठ आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे. स्वयं NPTEL तुम्ही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर स्वयं NPTEL या पद्धतीची काही वेबसाईट आहे ती वेबसाईट तुमच्या समोर दिसू लागेल. इथे स्वयं NPTEL आत्तापर्यंत किती कोर्सेस त्यांनी केले ही सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. तुम्हाला कोर्स बघायचा आहे तर हे वर अबाउट स्वयं NPTEL आणि ऑल कोर्सेस या ऑल कोर्सेसवर क्लिक करायचं आहे. ऑल कोर्सेसवर क्लिक केल्यानंतर तुमचा
या पद्धतीचं होमपेज, कोर्सेसचं होमपेज या ठिकाणी तुम्हाला दिसू लागेल. आता होमपेज दिसल्यानंतर तुम्ही तुमची कॅटेगरी निवडायची आहे कुठल्या कोर्सला. तर आपली समजा तुमची ह्युमॅनिटी असेल, तुमची ह्युमॅनिटीज अँड आर्ट्स असेल किंवा हॉर्टिकल्चर असेल किंवा सायन्स असेल किंवा टीचर एज्युकेशन असेल कुठलेही, मी या ठिकाणी आर्ट्स कॉमर्स सायन्सच्या विद्यार्थ्यांना एक सजेस्ट करेल की त्यांनी कुठलाही कोर्स या ठिकाणी ते निवडू शकता. कुठलाही कोर्स, अनेक कोर्सेस या ठिकाणी आहेत. समजा मी एक कॉमन कोर्स आपण निवडूया जो आर्टलाही चालेल, जो सायन्सलाही चालेल आणि जो कॉमर्सलाही चालेल. आर्ट्स सायन्स कॉमर्स तिन्हीलाही तो कोर्स चालू शकेल. तो कोर्स आपण या ठिकाणी कोर्स शोधायचं काम करूया. बघा इथे इकॉनॉमिक्सचे कोर्स दिसत आहेत, इथे सायन्सचे कोर्स दिसत आहेत, इथे कॉमर्सचे कोर्स दिसत आहेत. तुम्ही जसं जसं याला स्क्रोलिंग कराल तसं तसं हे सगळं कोर्स या ठिकाणी तुम्हाला दिसू लागतील, या ठिकाणी ते तुम्हाला दिसतील. आता एक कॉमन कोर्स, जो कोर्स तिन्ही याला चालेल, म्हणजे काय तिन्ही ठिकाणी तो कोर्स चालेल, तो एक कोर्स आपण बघूया की जेणेकरून आपल्याला सर्वांनाच तो कोर्स सारखा वाटेल. तर मी या ठिकाणी सांगतो म्हणून तोच कोर्स निवडावा असं नाही, अनेक कोर्सेस आहेत, अनेक कोर्सेस तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील, अनेक कोर्सेसचा लाभ तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. आपण फक्त एक जनरल तुम्हाला स्टेप्स ह्या स्वयं NPTELला ॲडमिशन घेण्याच्या स्टेप्स कशा आहेत ते मी या ठिकाणी सांगतो आहे. बघा हे इतके कोर्स आहेत, ह्या कोर्सेसच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कोर्सेसला, एखाद्या कोर्सेसला तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. तरी आपण एक तुमच्या माहितीसाठीचा मी एक कोर्स या ठिकाणी निवडतो आहे. फक्त तुम्हाला मला या ठिकाणी माझा उद्देश एवढा की तुम्हाला कोर्सेसची माहिती झाली पाहिजे, म्हणून मी ह्या स्क्रोलिंग करत करत इतके कोर्सेस आहेत हे दाखवण्याचा माझा या ठिकाणी मानस आहे. आता इथे अगदीच बारावीपासून सुद्धा कोर्सेस आहेत, अगदी 12वी 11वी त्यानंतर पुढे UG PG ह्या सगळ्यांसाठी इथे कोर्सेस त्यांनी दिलेले आहेत. आपण परत एकदा वर जाऊया आणि इथे बघूया की एखादा कोर्स तुम्हाला मिळतो का. बघा इथे एअर पोल्युशन अँड कंट्रोल, म्हणजेच प्रदूषण कसं होतं, वायू प्रदूषण कसं होतं आणि त्याचं कंट्रोल कसं केलं जातं, हा सगळ्यांसाठी उपयुक्त असलेला कोर्स आहे. सगळे विद्यार्थी हे कोर्स करू शकतात. हा कोर्स सगळे विद्यार्थ्यांना काय आहे, फायद्याचा आहे. जेणेकरून एअर पोल्युशन कसं होतं, वायू प्रदूषण कसं होतं, हवा प्रदूषण कसं होतं ते या ठिकाणी सांगितलं जातं. म्हणून मी याला क्लिक करेल, तुम्हाला त्या कोर्सवर फक्त क्लिक करायचं आहे, एकदा क्लिक करायचं आहे. एकदा क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं जे काय होमपेज आहे ते होमपेज तुमचं ओपन होईल. होमपेज ओपन झाल्यानंतर तो त्या ठिकाणी सांगेल की ह्या कोर्सचे किती आठवड्याचा कोर्स आहे, हा 12 आठवड्याचा कोर्स आहे. तुम्ही कोर्स 4 आठवड्याचा करू शकता, 6 आठवड्याचा करू शकता, 8 आठवड्याचा करू शकता, 10 आठवड्याचा करू शकता, 12चा करू शकता, 14चा, 20 आठवड्यापर्यंत कोर्स आहेत. कितीही आठवड्याचे कोर्सेस तुम्ही करू शकता. हे कोर्सेस करायला शिकण्यासाठी कुठलीही फीस असत नाही, लक्षात घ्या. NPTELचे कोर्स शिकण्यासाठी कुठलीही फीस असू शकत नाही. परंतु जर तुम्हाला याचं सर्टिफिकेट पाहिजे असेल तर तुम्हाला हा पॅरेग्राफ दिसत असेल, सर्टिफिकेट पाहिजे असेल तर याची 1000 रुपये फीस असते. शिकण्यासाठी फ्री आहे. जर तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल तर ह्या 1000 रुपये तुम्हाला एक एक्झाम असते, ती एक्झाम देऊन याचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळू शकतं. आता आपण तुर्तास प्रवेश घेण्याची ॲडमिशन घेण्याची जी काय स्टेप्स आहेत ती या ठिकाणी काय करूया, समजून घेऊया. मग इथे तुम्ही आलात, इथे आल्यानंतर तुम्हाला जॉईन या बटनवर क्लिक करायचं आहे. जॉईन या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुमचं अकाउंट क्रिएट झालेलं नाही. जर तुमचं अकाउंट क्रिएट झालं असेल तर तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड टाकून करू शकता. तुमचं जर तुमच्या गुगल अकाउंट ॲक्टिव्ह असेल तर तुम्ही गुगल अकाउंटचा वापर करूनसुद्धा तुम्ही ह्या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता. परंतु आपण मी बऱ्याच विद्यार्थ्यांना हे गुगल अकाउंट काय आहे हे कळत नाही, म्हणून मी साईन अपच्या दृष्टीने साईन अप करून योग्य पद्धतीने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. ह्या साईन अप बटनावर क्लिक, ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, साईन अप नाव त्यावर एकदा क्लिक करायचं आहे. एकदा क्लिक केल्यानंतर असं या ठिकाणचं तुमचं पोर्टल ओपन होईल. तिथे तुम्ही नाव टाकायचं आहे, आता या ठिकाणी मी नाव टाकतो आहे.
आता मी या ठिकाणी डेमो देत आहे म्हणून मी डेमो एनपीटीएल नाव टाकलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे. तुमचं नाव जर असेल मनीष तर तुमचं मनीष नाव टाकायचं आहे. तुमचं नाव टाक कधी कधी काय होतं मनीष नावाचे एक नाही 140 कोटी जनतेमध्ये भारताच्या अनेक मनीष असतील. मग मनीष 1, 2, 3 टाकायचं आहे. मनीष शर्मा टाकायचं आहे. मनीष सिसोदिया टाकायचं आहे. त्यानंतर मनीष शहा टाकायचं आहे. काही तुम्ही टाकू शकता. जर ते नाव जर डबल झालं तर त्यात थोडंफार करेक्शन तुम्ही करू शकता. तर माझा या ठिकाणी तुम्ही नवीन पासवर्ड टाकायचा आहे. मी माझा पासवर्ड या ठिकाणी टाकतो आहे. पासवर्ड टाकून कधी कोणाला सांगायचा नसतो. पासवर्ड टाकायचा आहे. तो पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. कुठला पासवर्ड तुम्ही टाकला तो पासवर्ड त्या ठिकाणी तो कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर ईमेल आय डी टाकायचा आहे. तर मी माझा ईमेल आय डी या ठिकाणी टाकतो आहे. जो मी डेमोचा ईमेल आय डी किंवा मी आमच्या डिपार्टमेंटचा आपला डिपार्टमेंटचा ईमेल आय डी वापरतो आहे तो ईमेल आय डी मी तिथे टाकतो आहे. जेणेकरून तुमचा ईमेल आय डी चालू ईमेल आय डी तिथे या ठिकाणी टाकायचा आहे. तर इथे मी ईमेल आय डी टाकतो आहे ICODEPT2122 हा ईमेल आय डी मी या ठिकाणी टाकला. आणि @gmail.com हा ईमेल आय डी या ठिकाणी मी टाकतो आहे. इथे सेंड व्हेरिफिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेंड व्हेरिफिकेशन बघा युजर नेम टाकायचा आहे. पासवर्ड टाकायचा आहे. तोच पासवर्ड तुम्ही कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे. आणि सेंड व्हेरिफिकेशन कोडवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. सेंड व्हेरिफिकेशन कोडवर क्लिक केल्यानंतर तुमच्या संबंधित ईमेल आय डीवर तो ईमेल जाईल. एक ईमेल आला येईल. त्या ईमेलने तुम्हाला ते व्हेरिफिकेशन करायचं आहे. बघा इथे ईमेल आलेला आहे मला. मी तो कोड टाकतो आहे. तो कोड आहे हा तो कोड आहे. हा कोड प्रत्येकाला वेगवेगळा येईल. हा कोड टाकल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे व्हेरीफाय कोड करायचा आहे. व्हेरीफाय कोडवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय कोडवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी चेंज ईमेल हे ऑप्शन होतं. त्यावर काहीही करायचं नाही. चेंज ईमेलला कुठलाही धक्का लावायचा नाही. त्याच्याखाली हे जे क्रिएट ऑप्शन दिसतं आहे क्रिएट त्या क्रिएटवर क्लिक करायचं आहे. क्रिएट क्रिएटवर क्लिक केल्यानंतर तुमचं अकाउंट त्या ठिकाणी क्रिएट झालं आहे. मात्र तुमची प्रोफाईल बाकी आहे. मग मी काय करेल मी या ठिकाणी माझं नाव टाकेल. माझं नाव काय समजा माझं नाव डेमो NPTEL 3140 हे माझं नाव आहे. हे मी माझं नाव त्या ठिकाणी टाकेल. माझा नंबर टाकेल. माझा नंबर काय समजा माझा नंबर मी टाकतो. हा आता मी इथे हा नंबर टाकल्यामुळे सगळ्यांनीच हाच नंबर टाकायची गरज नाही. तर मी तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. माझं वय किती आहे समजा माझं वय 30 ते 40 आहे. ते मी सिलेक्ट करायचं आहे. माझी कंट्री कुठली आहे आपली सगळ्यांची कंट्री इंडिया आहे. म्हणून आपण सगळ्यांनी इंडिया क्लिक करायचं आहे. प्रोफेशन कुठलं आहे प्रोफेशन मी तुम्ही स्टुडंट करायचं आहे. समजा मी पण या ठिकाणी स्टुडंट आहे म्हणून मी पण स्टुडंटच करेल. मी या ठिकाणी स्टुडंट म्हणून करतो आहे तर मी या ठिकाणी स्टुडंटच करायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी माझं क्वालिफिकेशन काय आहे समजा मी TYBA आहे. समजा मी जर FYBA असेल तरीही मी 3 इयर्स बॅचलर डिग्री टाकायची आहे. मी SYBA असेल तरी मी 3 इयर बॅचलर डिग्री टाकायचं आहे. मी जर TYBA असेल तरी टाकायचं आहे. मी जर MLA असेल तर मी मास्टर डिग्री टाकायचं आहे. समजा मी TYBA आहे TYBSC आहे TYBCOM आहे उदाहरणार्थ. तर या ठिकाणी मी बॅचलर डिग्री टाकेल. इयर ऑफ ग्रॅज्युएशन टाकेल. सगळ्यांनी इयर ऑफ ग्रॅज्युएशन कुठलं काही असो आधीचं वर्ष टाकायचं आहे. समजा मी 2020 टाकतो आहे. आधीचं वर्ष टाकून द्यायचं आहे कुठलं पण एक. आता इथे म्हटलेलं आहे की पार्ट ऑफ स्वयं एनपीटीएल लोकल चॅप्टर. तर आपण सगळेजण आपलं कॉलेज लोकल चॅप्टर असल्यामुळे आपण त्याचा पार्ट आहोत. म्हणून काय करायचं आहे यस म्हणायचं आहे. इफ यू आर द स्टुडंट अँड फॅकल्टी इन लोकल यु नो कॉलेज गो टू NPTEL लोकल चॅप्टर अँड चेक युअर NPTEL लोकल. म्हणजे तुमचं कॉलेज जर NPTELचं लोकल चॅप्टर असेल तर तुम्ही या याच्यावर क्लिक करायचं आहे. तिथून सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे. आता ही पण प्रॅक्टिस आपण करून पाहूया. यावर आपण क्लिक केलं समजा यावर आपण क्लिक केलं इथे काय दिसतं. इथे तुम्हाला एक दिसत असेल. इथे दिसत असेल एक्झिस्टिंग लोकल चॅप्टर. वर जायचं आहे.
आणि वर गेल्यानंतर इथे खाली आहे डिटेल्स ऑन स्वयं एनपीटीएल लोकल चॅप्टर, याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे अशा प्रकारची तुम्हाला स्क्रीन दिसेल. मी मुद्दाम तुमच्यासाठी हे पेज ओपन करून दाखवतो जेणेकरून तुम्हालाही कळालं पाहिजे की आपलं लोकल चॅप्टर कुठे आहे, कुठल्या क्रमांकाला आहे, कितव्या यादीमध्ये आहे. या पद्धतीचं हे पेज ओपन होईल, त्याची आणखी प्रोसेस चालू आहे. हां, इथे गेल्यानंतर सर्च बारमध्ये जायचं आहे. सर्च बारमध्ये गेल्यानंतर तुम्ही इतकंच जर टाकलं मनमाड, मनमाड जरी टाकलं तर आपलं लोकल चॅप्टरचं नाव, आपल्या लोकल चॅप्टरचा नंबर, आपल्या लोकल चॅप्टरचा पत्ता, राज्य, इथे कोण सांभाळतं हे काम, ते त्याचं नाव आणि कुठलं कुठून कोणी त्यांना मान्यता दिली हे दिसेल. इथं जर आपल्या कॉलेजच्या नावावर क्लिक केलं तर तुम्हाला या पद्धतीचं एक पेज ओपन होईल. त्या पेजवर आपल्या लोकल चॅप्टरची इत्यंभूत माहिती असेल, ती माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. म्हणून आपण परत एकदा आपल्या लॉग इन पेजवर जाऊया. इथपर्यंत आपण आलो होतो, मग आपण काय करायचं आहे, आपलं राज्य निवडायचं आहे. आपलं राज्य कुठलं आहे, आपलं राज्य महाराष्ट्र, महाराष्ट्र निवडायचं आहे. आपल्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे, बघा आपल्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे. कॉलेजचं नाव टाकताना चूज कॉलेजवर क्लिक केलं की अशी विंडो ओपन होईल, पॉपअप. त्या विंडोमध्ये तुम्ही फक्त मनमाड टाकायचं आहे. मनमाड टाकल्यानंतर आपल्या कॉलेजचं नाव इथं रिफ्लेक्ट होईल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तुमचा रोल नंबर टाकायचा, समजा माझा रोल नंबर या ठिकाणी मी हा आहे, हा माझा रोल नंबर टाकला. डिग्री टाकायची, कुठल्या डिग्रीला आहे तुम्ही, कॉमर्स मॅनेजमेंटला आहे, सायन्सला आहेत, PhD आहेत, MTech आहे, कुठल्या आहे. तर आपण आर्ट्स अँड ह्युमॅनिटीचा आहे म्हणून मी आर्ट्स अँड ह्युमॅनिटी टाकतो. डिपार्टमेंट कुठला आहे, माझं डिपार्टमेंट इकॉनॉमिक्स आहे. एखाद्या विद्यार्थ्याचं समजा मराठी असेल, हिंदी असेल किंवा इंग्लिश असेल तर त्याने हिंदी टाकायचं आहे. आता या ठिकाणी मराठी नाही आहे म्हणून तुम्ही मॉडर्न इंग्लिश लँग्वेजसुद्धा टाकू शकता, कुठलंही टाकू शकता. असं नाही की तुम्ही जर तुमचं इथं नसेल मराठीवाल्यांना मॉडर्न इंडियन लँग्वेज टाकायचं आहे. काही या ठिकाणी संस्कृत आहे, काही ठिकाणी सायन्स, ज्योग्राफी, कुठलाही जे असेल, तर तुमचं डिपार्टमेंट कुठलंही टाकलं तर काही हरकत नाही. इथे जर नसेल तर, इथे जर तुमचं असेल तर तुम्ही सिलेक्ट करा, आणि इथे जर नसेल तर तुम्ही कुठलाही एक सिलेक्ट करून तिथं तुम्ही टाकू शकता, त्याला बंधन नाही. स्टडी इयर, मी आता TYBA आहे, BA थर्ड वर्षाला आहे, तिसऱ्या वर्षाला आहे म्हणून ते तिथे मी क्लिक करील. खाली हे दोन रोल ब्लॉक दिलं, त्याच्यात राईट करायचं. बघा परत एकदा, तुमचं नाव, डेमो जे काही असेल ते टाकायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा ईमेल ID अगोदर आलेला आहे, तुमचं वय टाकायचं आहे, तुमचा देश टाकायचा आहे, प्रोफेशन तुम्ही स्टुडंट आहात म्हणून स्टुडंट टाकायचं आहे, हायेस्ट क्वालिफिकेशन 3 years बॅचलर डिग्री टाकून द्यायचं आहे, 2020 तुमचं इयर ऑफ ग्रॅज्युएशन हे टाकायचं आहे, याला बंधन नाही काही तुम्ही टाक. पण काय माहिती आहे का, यामध्ये एक मजेशीर गोष्ट आहे की इथे इयर ऑफ ग्रॅज्युएशन तुमची ग्रॅज्युएशन चालू आहे, तुम्ही आधीच्या वर्षाचा जरी त्या ठिकाणी उल्लेख केला तरी चालेल. एज्युकेशनल डिटेल पार्ट ऑफ स्वयं लोकल चॅप्टर तुम्ही येस म्हटलेलं आहे. इथे जर नो म्हटलं तर काय होईल, इथे नो म्हटलं तर कुठलाच फरक पडणार नाही. आपण येस म्हणूया कारण की आपलं कॉलेज लोकल चॅप्टर आहे स्वयं एनपीटीएल, तर आपण येस म्हणलं पाहिजे. स्टेट महाराष्ट्र टाकायचं आहे. कॉलेजचं नाव या ठिकाणी तुम्ही इथं क्लिक केल्यानंतर कॉलेजचं नाव आलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचा रोल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर तुमचं डिग्री टाकायची आहे, तुमचं डिपार्टमेंट टाकायचं आहे, तुमचा स्टडी इयर टाकायचा आहे 3 years, आणि ही सगळी माहिती भरल्यानंतर इथे सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह बटन केल्यानंतर तुमचं अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. अशा पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर वरती तुम्हाला दिसतच असेल, रिफ्लेक्ट होत असेल काय की बघा इथे काय रिफ्लेक्ट होत आहे. इथे रिफ्लेक्ट होत आहे तुमचा ईमेल ID, हे तुमचं अकाउंट क्रिएट झालं आहे, तुमचं अकाउंट जनरेट झालं आहे. तुमचं मग पहिला वीक आहे, हे 12 weeks आहे ना, हा पहिला वीक, पहिल्या वीकचं तुम्ही इथं काय करायचं, लेक्चरवर क्लिक केलं की त्या पहिल्या वीकचा तुमचा पहिल्या वीकचा काय दिसेल तुम्हाला, पहिल्या वीकचं पहिल्या चॅप्टरचं पहिल्या लेक्चरचं तुम्हाला इथं काय दिसेल, व्हिडिओ दिसेल. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्या व्हिडिओचा आनंद तुम्ही घेऊ शकता. हे इथे क्लिक करून तुमचं तुम्हाला पहिल्या व्हिडिओचा हे बघा तुमचं तुम्हाला दिसत असेल की हे पहिलं लेक्चर तुमचं आहे. सो गो थ्रू सर्टन एपिसोड्स अँड ॲक्सिडेंट्स
There is a basic difference between air pollution episodes and air pollution accidents. So those also we will discuss and then we will conclude. So when we go about the definitions of air pollution, there are numerous definitions, but they basically center on the presence. तुम्हाला तुमचा कोर्स हा जो आहे तो कोर्स तुम्ही करू शकता. जर तुम्हाला परीक्षा द्यायची असेल तर रजिस्टर फॉर सर्टिफिकेशन एग्जाम इथे जाऊन तुम्ही करू शकता. आता मी परत एकदा तुम्हाला सांगतो की आपण लॉग आउट करूया. आता हे रजिस्ट्रेशन झालंय, लॉग आउट करूया. साइन आउट म्हणायचं आहे. परत एकदा आपण बघूया. मी इथे साइन इन बटनवर क्लिक केलेला आहे. साइन इन इथे मी टाकलेला आहे डेमो NPTEL. हा माझा पासवर्ड टाकतो आहे आणि साइन इन करतो आहे. हे माझा अकाउंट या ठिकाणी ओपन झालेलं आहे. मग मी काय करेल, मी या ठिकाणी ह्या ॲरोवर क्लिक करायचं आहे. ह्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर माय कोर्सेस मला दिसतं आहे. मग माय कोर्सेसवर जाऊन मी या ठिकाणी हे माझा कोर्स आहे जो मी निवडलेला आहे त्या कोर्सचं गो टू कोर्स इथे जाईल. आणि गो टू कोर्सवर गेल्यानंतर माझा कोर्स मला या ठिकाणी दिसू लागेल. या पद्धतीचा मला माझा कोर्स दिसू लागेल. जी पद्धत मी अगोदर तुम्हाला समजून सांगितली त्याच पद्धतीचा आहे. परत जर तुम्ही या ठिकाणी केलात तर माय कोर्सेसवर जायचं आहे. माय कोर्सेसवर गेल्यानंतर परत तुम्हाला ते होमपेजवर घेईल. होमपेजवर गेल्यानंतर इथे तुम्हाला जर परीक्षा द्यायची असेल तर इथे रजिस्टर फॉर एक्झामसाठी क्लिक केलं की तुम्हाला एक होमपेज ओपन होईल. त्या होमपेजमध्ये ह्या पद्धतीचा भाग दिसेल. तर तुर्तास आपल्याला काही परीक्षा द्यायची नाही आहे. परीक्षा देण्याचा दुसरा जो काही भाग आहे तो आपण वेळोवेळी जर तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही ते पूर्ण करू शकता. अशा पद्धतीने आपण आज स्वयं NPTEL कोर्सला प्रवेश घेताना प्रवेश घेण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया समजून घेतली. मला महाविद्यालयाने या संदर्भात मार्गदर्शन करण्याची जी काही संधी दिली, विद्यार्थ्यांना समजून सांगण्याची संधी दिली, त्याबद्दल मी महाविद्यालयाचे शतशः आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.